देशातला पवित्र दिवस आहे आषाढी एकादशी. आज पंढरी मुक्कामी महाराष्ट्रातच नाही तर देशातील लाखो नागरिक भक्त कोणी दिंडीनं कोणी वारकरी म्हणून दर्शनाला आज तिथे गेलेले आहेत. कोणी प्रत्यक्ष विठोबात दर्शन केली कोणी कळसाचं दर्शन केलं. परंतु असं म्हटलं जातं की विठोबात दर्शन घेतलं काय कळसा दर्शन घेतलं पवित्र तेवढंच असतं. आणि ज्याने विठोबाचं दर्शन घेतलेलं आहे अशा भक्ताच्या डोळ्यात बघितल्यानंतरसुद्धा विठोबाचं दर्शन होत असतं असं आख्यायिकां नाही तर लोकांची श्रद्धा आहे. अशा पवित्र दिवशी ऐरोली परिसरात श्री संजू नाईक, संदीप नाईक, सागर नाईक, आनंद सुतार, अशोक पाटील, आमचे सर्वच इथले प्रमुख कार्यकर्ते यांच्या माध्यमातून जनसामान्यांच्या जीवनामध्ये त्यांची दुःख दूर व्हावीत, त्यांच्या यातना कमी व्हाव्यात यासाठी हा प्रयोग सुरू झाला. निमित्त आज छत्री वाटण्याचा आज शुभारंभ झालेला आहे. मी संजू नाईक आणि सागर नायकांना सांगितलं की आनंद सुतार, अशोक पाटील, अन्य सगळे आपल्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून एकेका वॉर्डमध्ये एकेका घरात जा, निमित्त छत्री वाटण्याचा. परंतु ॲडव्हान्समध्ये त्यांना कळवा की ही तुमची यातना किंवा वेदना जे असेल ती लिखित स्वरूपात तुम्ही लिहून ठेवा, टाईप करून ठेवा. ती ते छत्री देताना ते निवेदन घेतील, त्याच्यामध्ये कोण कर्जबाजारी आहे, कोणाच्या घरामध्ये कोण आजारी आहे, कोणाच्या मुलाच्या फीचे पैसे नाहीत, कोणाच्या मुलीचं लग्न रखडलेलं आहे, गावाकडे कुठेतरी शेतीभातीमध्ये कोणीतरी त्रास देतो आहे, या सगळ्या म्हणजे इथल्या लोकल आणि तुमच्या गावाकडच्या सगळ्या समस्या माझ्या नावाने त्या त्याची सॉर्टिंग करून त्याचा डेटा तयार करून त्या त्या विभागाला पाठवून त्याची समस्या दूर करण्याचा प्रयत्न होईल. आणि पुन्हा 111 वॉर्डमध्ये संवाद यात्रा मी काढणार आहे. ती आता ह्या शनिवारी नेरूल परिसरात सूरज वॉर्ड सारसोला गाव आणि कुक्षित वॉर्डच्या साधारण 1200 नागरिकांना मी स्वतः आमंत्रित केलेलं आहे. आणि अग्रिकोली भवनमध्ये 1200 नागरिक त्यांच्या निवेदनं घेऊन येणार आहेत, त्याची सॉर्टिंग होईल. आता मधल्या काळामध्ये वॉटर मीटर गटरसाठी 111 वॉर्डच्या कार्यकर्त्यांना बोलवले होते, त्याचा डेटा तयार होतो आहे आणि त्याची कार्यवाही करण्याकरता संबंधित अधिकाऱ्यांच्या बरोबर सागर नाईककडे जबाबदारी सोपवलेली. माझं म्हणणं आहे की नुसते राजकारणाकरता ह्या गोष्टी नाही करायच्या, ह्यामध्ये लोकांच्या मनाशी आपल्या वेदना संवेदना त्यांच्या जाणण्याकरता आपण त्यांच्याशी जुळलो पाहिजे, हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. अटपजी गेली आहे ती एक मायेचं छत्र असल्यासारखीच माझ्या मते. तर मला असं वाटतं की साहेबांनी जे छत्र्या वाटप केल्या ह्या खास पावसाच्या फक्त पावसासाठी नसून एक मायेचं छत्र म्हणून त्यांनी वाटप केलेलं आहे. कारण त्यांनी आज इथे असं सांगितलेलं आहे की तुमच्या कुठच्याही समस्या असतील पार गावापर्यंत, तुमच्या शेतीच्या असू द्या, तुमच्या शारीरिकदृष्ट्या असू द्या, मानसिक असू द्या किंवा आर्थिक असू द्या, सर्व दृष्टीने साहेबांनी सर्व पद्धतीने सहकार्य करण्याचं त्यांनी आज आम्हाला इथे सर्व ज्येष्ठ नागरिकांना सांगितलेलं आहे. आणि ते इथून पुढे म्हणजे यापूर्वी पण त्यांनी सगळ्यांसाठी, मग तुम्ही आजारपण असू द्या तुमचं किंवा अजून काही समस्या असू द्या, त्यासाठी आत्तापर्यंत त्यांनी खूप सहकार्य केलेलं आहे. आणि त्यामध्ये मी स्वतःसुद्धा कोविड काळात मला साहेबांनी खूप हेल्प केलेली आहे, त्यामुळं मी आज इथं उभी जी आहे ते त्यांच्याचमुळे. आणि इथून पुढे पण ते सहकार्य करतील. पण आज त्यांनी असा शब्द दिलेला आहे की इथेच नाही, तुमच्या गावच्या जरी समस्या असतील तरी ते सोडवणार आहेत, मग शेती असो, तुमचं आजारपण असू द्या किंवा आर्थिक असू द्या, मानसिक असू द्या, शारीरिक असू द्या, सर्व काही दृष्टीने ते समस्या दूर करणार आहेत असा आम्हाला शब्द दिलेला आहे. आज या ठिकाणी BJP तर्फे ऐरोली वार्डतर्फे नाईक साहेबांनी एक सत्यक्रम राबवलेला आहे. या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप आणि भेटीगाठी या निमित्ताने प्रत्येक नागरिकांच्या घरी जाऊन त्यांच्या भेटीगाठी घेणे हा त्यांचा एक महत्त्वाचा उद्देश आहे. आणि विशेषतः म्हणजे नाईक साहेबांनी आज या ठिकाणी डिक्लेअर केलं की ज्या लोकांना
काही प्रॉब्लेम असेल, वैयक्तिक प्रॉब्लेम असेल, आर्थिक प्रॉब्लेम असेल, शिक्षणाचे प्रॉब्लेम असेल, ते सर्व प्रॉब्लेम ते सॉल्व्ह करणार आहेत. प्रत्येक कार्यकर्त्यांची लेखी तक्रार त्यांनी त्यांच्याकडे द्यायची, ती दिल्यानंतर त्याच्यावर मार्ग निघणार आहे. म्हणजे कुणी भयभीत भिवू नये किंवा काळजी करू नये, त्यामुळे नाईक साहेबांनी आज स्वतः त्यांनी डिक्लेअर केलेले आणि पुढील त्यांचं एक उपक्रम आहे की प्रत्येकाच्या नागरिकांच्या घरी जाऊन त्यांची स्थिती म्हणजे सद्यस्थिती म्हणजे कशी आहे त्यांची ती चेक करण्यासाठी जाणार आहेत प्रत्येक नागरिकांच्या घरी. तर त्यांनी हा स्वतः उपक्रम राबवलेला आहे, हा नागरिकांना फलदायी ठरणार आहे. त्यामधून नागरिकांची ज्या काही समस्या असेल त्या दूर होण्यास मदत होईल.